विद्यार्थी मित्रांनो आपण लेन्सच्या टॉपिकवरती असणारे न्युमेरिकल्स बघणार आहोत क्वेश्चन काय आहे बघा डॉक्टर हॅज प्रिस्क्राईब्ड अ लेन्स हॅविंग पॉवर प्लस वन पॉईंट फायू डी आपल्या चष्म्याचे नंबर जे असतात ते नंबर हे पॉवर ऑफ लेन्स असतात आणि ते डायप्टरमध्ये त्याचं मेजरमेंट होत असतं तर डॉक्टरांनी दिलेल्या चष्म्याचा नंबर आहे प्लस वन पॉईंट फाईव्ह डी व्हॉट विल बी द फोकल लेंथ ऑफ द लेन्स व्हॉट इज द टाईप ऑफ द लेन्स अँड व्हॉट मस्ट बी द डिफेक्ट ऑफ विजन तर आता काय दिलेलं आहे डेटा काय दिलेला आहे किंवा गिव्हन आपण म्हणतो काय पी पी काय दिलेलं आहे प्लस वन पॉईंट फाईव्ह डी म्हणजे डायऑप्टर हे पॉवर ऑफ लेन्स मोजण्याचं युनिट आहे आणि काय फाइंड आउट करायचं आहे फोकल लेंथ एफ सोल्युशन आता आपण पॉवर ऑफ लेन्सचा फॉर्म्युला शिकलो पी इज इक्वल टू वन अपॉन एफ पण एफ हे नेहमी मीटरमध्ये घ्यावं लागतं बरोबर हा फॉर्म फॉर्म्युला आपण शिकलेला आहे ह्याच्या उलटा पण लिहू शकतो फोकल लेंथ ऑफ द लेन्स इज इक्वल टू एफ इज इक्वल टू वन अपॉन पी रेसिप्रोकल आहेत एकमेकांचे त्यामुळं तुम्ही एफ इज इक्वल टू वन अपॉन पी असं पण म्हणू शकताय दॅट इज इक्वल टू वन अपॉन वन पॉईंट फायू डी आता हे कॅल्क्युलेशन कसं केलेलं आहे बघा वन अपॉन वन पॉईंट फायू डी म्हणजे या नंतर इथं पॉईंट आणि झिरो असतोच जे हे वन म्हणजे वन पॉईंट झिरो अपॉन वन पॉईंट फाईव्ह आहे मग आपण काय करत असतो कॅल्क्युलेशनमध्ये पॉईंट कॅन्सल करत असतो इथला पॉईंट मी जर एक घर पुढं सरकवला तर वरचासुद्धा पॉईंट मला एक घर पुढं सरकवायचं आहे म्हणजे ते होईल टेन अपॉन फिफ्टीन आणि वन अपॉन डी म्हणजे मीटर हे लक्षात येते का बघा पॉवर ऑफ लेन्सचं युनिट आहे डायप्टर आणि फोकल लेंथ वन आ, फोकल लेन्थचं युनिट आपण इथं मीटर घेतो त्यामुळं डी इज इक्वल टू वन अपॉन एम याच्या उलटं काय होईल वन अपॉन डी इज इक्वल टू एम वन अपॉन डायप्टर म्हणजे मीटर होईल तर आपण इथं हे वन अपॉन डी जे आहे त्याच्याऐवजी मीटर लिहिलेलं आहे आणि टेन अपॉन फिफ्टीन घेतलेलं आहे आता तुम्ही पंधरानं दहाला भागा पंधरा शून्य शून्य पंधरा सख नव्वद बघा शंभर होणार तुमचा भागाकार करून दाखवतो हे पंधरा आणि दहा दहाला भाग जात नाही म्हणून आपण शून्याचा भाग बसवला आणि पॉईंट घेतला पॉईंट घेतल्यामुळं बरं हे पंधरा शून्य शून्य दहा पॉईंट घेतल्यामुळं वरून आपण शून्य घेतो पंधरा सख्ख नव्वद पुन्हा दहा बाकी उरली पुन्हा वरून आपण शून्य घेतला पुन्हा पंधरा सख्ख नव्वद हे असंच येत राहणार दहा दहा बाकी प्रत्येक वेळी उरत राहणार म्हणजे आन्सरील झिरो पॉईंट सिक्स 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 असंच येत राहील म्हणून आपण ते कन्व्हर्ट क कसं करतो जर पुढचा अंक पुढचं डिजिट पाच किंवा पाचपेक्षा मोठं असेल तर आधीच्या डिजिटला आपण एकनं न वाढवतो त्यामुळे इथं आपण काय केलं झिरो पॉईंट सिक्स 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 सेवन सिक्सचं सेवन केलं आणि टू डिजिटपर्यंतच घ्यायचं झालं तर काय होईल थर्ड डिजिट फाईवपेक्षा मोठं आहे म्हणून हे एकनं वाढवलं झिरो पॉईंट सिक्स सेवन मीटर्स हे ॲप्रॉक्झिमेटचं साईन आहे हे तुम्ही असंही लिहू शकता ॲप्रॉक्झिमेटली इक्वल टू ओके आता यात त्यांनी आपल्याला फोकल लेंथ विचारली होती ती मिळाली पुढं काय विचारलं आहे व्हॉट इज द टाईप ऑफ द लेन्स आता लक्षात घ्या पॉवर ऑफ लेन्स पॉझिटिव आहे त्यामुळं फोकल लेंथ पण पॉझिटिव्ह येणार पी इज पॉझिटिव्ह पॉवर ऑफ लेन्स पॉझिटिव्ह असेल तर फोकल लेंथ पण पॉझिटिव्ह आणि फोकल लेंथ कुणाची पॉझिटिव्ह असते लेंस लेन्सची फोकल लेंथ पॉझिटिव्ह असते बरोबर म्हणून टाईप ऑफ लेन्स काय असेल द लेन्स इज कॉन्व्हेक्स आता त्यांनी जे विचारलं आहे व्हॉट मस्ट बी द डिफेक्ट ऑफ व्हिजन आपण अजून डिफेक्ट ऑफ व्हिजन पाहिलेलं नाही शिकलेलो नाही पण तरी तुम्हाला मी सांगतो डिफेक्ट दोन प्रकारचे आहेत जे लेन्सशी संबंधित आत्ता आपण बघूयात सेपरेट नंतर पुन्हा डिटेलमध्ये आणखीन काही डिफेक्ट आपण डोळ्याचे शिकणार आहोत डोळ्यात कोणता दोष असेल तर जेव्हा आपल्या डोळ्यामध्ये हे असं लेन्स असतं लांबून येणारे रेज पॅरल येतात आणि ते आपल्या डोळ्याच्या मागं हा जो रेटिना असतो दृष्टीपटल याच्यावरती ही रेज जेव्हा करेक्ट इथं इंटरसेक्ट होतात तेव्हा आपल्याला एखादी वस्तू क्लिअर दिसते पण जर एखादी वस्तू जवळ असेल तर त्याच्यापासून जाणारे रेज हे असे जातात आणि ते डोळ्याच्या रेटिनाच्या मागं कुठंतरी छेदतात पण रेटिनाच्या ठिकाणी या ठिकाणी दोन ठिकाणी हे रेज इंटरसेक्ट होत असल्यामुळं आपल्याला त्या वस्तूची इमेज क्लिअर दिसत नाही केव्हा वस्तू जवळ असेल तेव्हा तर या डिफेक्टला म्हणायचं फार सायटेडनेस फार सायटेडनेस म्हणजे दूरचं दिसतंय जवळचं दिसत नाही याला वैद्यकीय भाषेत हायपर मेट्रोपिया असं म्हणतात हा डिफेक्ट दूर करण्यासाठी आपण जो चष्मा वापरतो तो चष्मा पण कॉन्व्हेक्स लेन्सचा असेल तर काय होतं हे रेज या ठिकाणी एकदा आतमध्ये डाय कॉन्वर्ज होतील आणि ते पुन्हा नंतर बरोबर ह्या रेटिनावरती कलेक्ट होतील म्हणजे हा दोष दूर करण्यासाठी आपण कॉन्व्हेक्स लेन्स वापरलं मग त्यांनी काय विचारलं डॉक्टरनी कॉन्व्हेक्स लेन्सचा चष्मा दर जर दिला असेल तर कोणता डिफेक्ट आहे तर आपण काय सांगणार उत्तर फार सायटेडनेस ओके कॉन्व्हेक्स लेन्स वापरले की फार सायटेडनेस म्हणजेच हायपरमेट्रोपिया आहे असं उत्तर देऊ शकता का आता पुढचा प्रश्न आपण बघूया द पॉवर ऑफ अ कॉन्व्हेक्स लेन्स इज टू पॉईंट फाईव्ह डायोप्टर्स फाईंड इट्स फोकल लेंथ किंवा हा प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो कॅल्क्युलेट द फोकल लेंथ ऑफ अ करेक्टिव लेन्स हॅविंग पॉवर प्लस टू पॉईंट फाईव डी करेक्टिव्ह लेन्स म्हणजे दृष्टी व्यवस्थित करून देणारं लेन्स आता डेटा काय आहे कॉन्वेक्स लेन्स दिलेला आहे त्यांनी पॉवर किती आहे टू पॉईंट फाईव ते मायनस आहे का प्लस आहे इथं साईन दिलेलं नाही तर आपण प्लस घ्यायचं ओके फाईंड आउट काय करायचं आहे फोकल लेन्थ एफ सोल्युशन आपल्याला पॉवर ऑफ लेन्सचा फॉर्म्युला माहिती आहे वन अपऑन एफ पण हे एफ कसं असलं पाहिजे इन मीटर्स हे गृहित धरा किंवा तुम्ही उत्तर लिहिताना ह्या पद्धतीनं पुढं कंसात एम लिहिलं तरी चालेल एम फॉर मीटर ची व्हॅल्यू ठेवा टू पॉईंट फाईव्ह डी इज इक्वल टू वन अपॉन एफ आता हे एफला इकडं पाठवा आणि टू पॉईंट फाईव्हला इकडे घेऊन या देअर फोर एफ इज इक्वल टू वन अपॉन टू पॉईंट फाईव्ह डी ओके आता वन अपॉन डी म्हणजे काय असतं मीटर मग अशीच आपण पाहिलं आणि वन अपॉन टू पॉईंट फाईव्ह हे कॅल्क्युलेशन कसं सोडवायचं बघा वन अपॉन टू पॉईंट फाईव्ह म्हणजेच वन म्हणजे वन पॉईंट झिरो असणार आहे मग मी काय करणार आहे मला हा पॉईंट इथला डिनॉमिनेटरमधला नको आहे मला इथं एक घर पुढं न्यायचं आहे म्हणजे ट्वेंटी फाय करायचं आहे तर मी वनचं काय करणार टेन करणार थोडक्यात काय न्युमरेटर आणि डिनॉमिनेटरला तुम्ही मनातल्या मनात, मनात दहानं मल्टिप्लाय करायचं आहे टेननं मल्टिप्लाय केलं की टू पॉईंट फाईवचे होतात ट्वेंटी फाईव्ह आणि वनचे होतात टेन आणि टेन आपण ट्वेंटी फायचा आन्सर आपण काढणार आहोत टेन अपॉइंट ट्वेंटी फाईव्ह म्हणजे बघा हे टेन आणि हे ट्वेंटी फाईव्ह पंचवीसनं दहाला भाग जात नाही भाग बसला शून्याचा हे झिरो बाकी उरली दहा आता ह्या पॉइंट दिल्यामुळे आपल्याला इथं शून्य वाढवता येतोय पंचवीस चौक शंभर अशा रीतीनं बाकी शून्य उरते आणि उत्तर येते शून्य पॉईंट चार झिरो पॉईंट फोर आणि वन अपॉइंट डीचं उत्तर मीटर आता हे काय आहे झिरो पॉईंट फोर मीटर्स आहे फोकल लेंथ ही मीटरमध्ये सांगण्यापेक्षा जास्त करून सेंटीमीटरमध्ये सांगितली जाते म्हणून आपण ह्या मीटरचं पुन्हा सेंटीमीटरमध्ये कन्व्हर्जन करणार आहोत हे तुम्ही कच्चं काम करू शकता झिरो पॉईंट फोरला शंभर न गुणायचं आहे शंभर सेंटीमीटरचा एक मीटर म्हणून आपण झिरो पॉईंट फोर मीटरला हंड्रेडनं मल्टिप्लाय करतोय आता काय होईल शंभर चोक चारशे परंतु पॉईंट एक घर सोडून आहे म्हणून आपण इथं एक घर सोडून पॉईंट देणार आहोत आणि उत्तर येणार आहे आपलं फॉर्टी सेंटीमीटर ओके देअर फॉर द फोकल लेंथ ऑफ द लेन्स इज इक्वल टू फॉर्टी सेंटीमीटर अलग अलग लक्षात आता पुढचा जो प्रश्न आहे त्यामध्ये काय दिलं आहे बघा थ्री lenses having powers, diopter, 2 diopter, 2.5 diopter and 1.7 diopter are kept touching in a row. टचिंग इन अ रो जर तीन लेन्सेस एकमेकांना कनेक्ट करून जर एका रेषेत ठेवले असतील तर याला म्हणायचं कॉम्बिनेशन ऑफ लेन्स लेन्सचं हे झालं कॉम्बिनेशन आणि या कॉम्बिनेशनमध्ये काय होत असतं ह्या टोटल कॉम्बिनेशनचा इफेक्ट रिझल्टंट पॉवर जी असते इफेक्टिव पॉवर जी असते ती ह्या तिन्ही पॉवरची ॲडिशन असते व्हॉट इज द टोटल पॉवर ऑफ द लेन्स कॉम्बिनेशन तर सोल्युशनमध्ये आपण पहिल्यांदा गिव्हन लिहिणार आहोत पी वन इज इक्वल टू टू डी पी टू इज इक्वल टू टू पॉईंट फाईव्ह डी पी थ्री इज इक्वल टू वन पॉईंट सेवन डी टू फाईंड पी म्हणजे पी म्हणजे काय टोटल पावर टोटल पावर ऑफ लेन्स कॉम्बिनेशन आता ह्याचं सूत्र काय पी इज इक्वल टू पी वन प्लस पी टू प्लस पी थ्री कितीही लेन्सेस जोडलेले असू द्या त्याची कंबाईनिंग पॉवर ही त्यांच्या ॲडिशन एवढी असते किमती भरा पी वन आहे टू डायप्टर पी टू आहे टू पॉईंट फाईव्ह डायोप्टर पी थ्री आहे वन पॉईंट सेव्हन डायोप्टर आणि या सगळ्याची ॲडिशन जर केली दोन दोन पॉईंट पाच हे दोन म्हणजे दोन पॉईंट झिरो आहे आणि हे वन पॉईंट सेवन ॲडिशन करताना पॉईंट एका खाली एक घेऊन ॲडिशन करायचे असते सातन पाच बाराला दोन हातच्या हाली एक, एक पॉईंटच्या खाली पॉईंट एक अन एक दोन 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 चार अन दोन सहा सिक्स पॉईंट टू डायप्टर्स त्यामुळं आता तुम्ही इथं पूर्ण वाक्यात उत्तर लिहिलं पाहिजे देअर द टोटल पॉवर ऑफ लेन्स कॉम्बिनेशन इज सिक्स पॉईंट टू डायप्टर अलग लक्षात पुढचा प्रश्न आपण बघूया द फोकल लेंथ ऑफ अ कॉन्व्हेक्स लेन्स इज ट्वेंटी सेंटीमीटर कॉन्व्हेक्स लेन्स दिलेला आहे त्याची फोकल लेंथ आहे ट्वेंटी सेंटीमीटर इफ अॅन ऑब्जेक्ट ऑफ हाईट इथं जी राहिलेलं आहे स्पेलिंग करेक्ट करा द ऑब्जेक्ट इफ एन ऑब्जेक्ट ऑफ हाईट टू सेंटीमीटर इज प्लेस्ड ॲट थर्टी सेंटीमीटर फ्रॉम द लेन्स बघा ह्याचा नीट अर्थ समजून घ्या हे लेन्स आहे हा प्रिन्सिपल ॲक्सिस ऑब्जेक्ट ऑफ हाईट टू सेंटीमीटर हाईट जी आहे वस्तूची ती दोन सेंटीमीटर आहे आणि इज प्लेस्ड ॲट थर्टी सेंटीमीटर फ्रॉम द लेन्स लेन्सपासून तीस सेंटीमीटरवरती ऑब्जेक्ट ठेवलं आहे आता तुम्हाला कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम माहिती आहे साईन कन्व्हेन्शन जे आहेत ते कार्टेशियननुसार आपण बघतो कार्टेशियन साईन कन्व्हेन्शन्स बघतो इथं ऑब्जेक्ट इज ऑलवेज प्लेस्ड ऑन द लेफ्ट साइड म्हणून या ऑप्टिकल 30 थर्टी वरती ऑब्जेक्ट ठेवलेला आहे आणि हे जे ऑब्जेक्ट आहे त्याची उंची 2 सेंटीमीटर आहे बरोबर जे हे काय दिलं हो हे आहे U आणि हे काय आहे हे आहे H1 वन आता साईन कन्व्हेन्शननुसार डावीकडची अंतर ही कशी असतात नेहमी निगेटिव्ह असतात म्हणून यू इज ऑलवेज टेकन ॲज निगेटिव्ह हाईट प्रिन्सिपल ॲक्सिसच्या वरती असेल तर पॉझिटिव्ह असते त्यामुळे एच वन हे पॉझिटिव्ह असणार बघा म्हणजे ह्या माहितीवरून इथपर्यंतच्या माहितीवरून काय काय आपण डेटा कलेक्ट करतोय कॉन्वॅक्स लेन्स आहे फोकल लेन्थ ट्वेंटी सेंटीमीटर कॉन्वॅक्स लेन्स असल्यामुळे हे पॉझिटिव्ह असणार आहे हे आहे ऑब्जेक्ट डिस्टन्स यू यू इज इक्वल टू मायनस थर्टी सेंटीमीटर मायनस का घेतलं कळलं लेफ्टला ऑब्जेक्ट असतं म्हणून आणि हाईट प्रिन्सिपल ॲक्सिसच्या अबो म्हणून पॉझिटिव्ह तुम्ही चिन्ह जर व्यवस्थित देऊ शकला तर तुमचं निम्म काम झालं बाकी काय कॅल्क्युलेशनचंच काम राहते फॉर्म्युले पाठ असले की संपलं फाईंड काय करायचं आहे बघा द पोझिशन अँड नेचर ऑफ इमेज पोझिशन अँड नेचर ऑफ इमेज पोझिशन म्हणजे ऑप्टिकल सेंटरपासून इमेज कुठं तयार झाली ते आपल्याला सांगायचं म्हणजे किती अंतरावरती सांगायचं आणि नेचर ऑफ इमेज नेचर ऑफ इमेजमध्ये आपण काय काय सांगत असतो रिअल आहे का व्हर्च्युअल आहे दुसरं काय सांगत असतो इन्व्हर्टेड आहे का अपराईट आहे आणि तिसरं काय सांगत असतो साईज छोटी आहे का मोठी आहे म्हणजे डिमिनिश्ड आहे का एनलार्जड आहे अशा तीन गोष्टी आपण सांगत असतो त्याचबरोबर त्यांनी द हाईट ऑफ द इमेज तेही काढायला सांगितलं आहे आणि मॅग्निफिकेशन प्रोड्युस्ड बाय द लेन्स ते पण काढायला सांगितलेलं आहे जे हे एक्झाम्पल मोठं आहे तर ही गिवन इन्फॉर्मेशन आहे त्याच्यावरून आपण काय काढणार आहोत व्ही एच टू हाईट ऑफ इमेज म्हणजे एच टू आणि मॅग्निफिकेशन म्हणजे एम सोल्युशनमध्ये आपण जाणार आहोत हे लेन्स आहे लेन्समध्ये हा आहे लेन्स फॉर्म्युला लेन्स फॉर्म्युल्यामध्ये वन अपॉन एफ इज इक्वल टू वन अपॉन व्ही मायनस वन अपॉन यू हा लेन्स फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला ह्याचं हे, हे सूत्र असंच काय येतं हे डेरिवेशन तुम्हाला नाही आपण फक्त फॉर्म्युला शिकलेलो आहे आणि तो वापरायचं कसं एवढंच आपण बघणार आहोत आता आपल्याला काय काढायचं आहे व्ही काढायचं आहे आहे काय एफ आहे यू आहे त्याच्यावरून आपण व्ही काढू शकतो हा फॉर्म्युला वापरून म्हणून मी काय करतो वन अपॉन व्हीला एका साईडला घेतो आणि हे जे मायनस वन अपॉन यू आहे ते वन अपॉन एफच्या साईडला पाठवतो म्हणजे काय होईल हे मायनस इकडे गेलं तर प्लस होईल म्हणजे वन अपॉन एफ प्लस वन अपॉन यू इज इक्वल टू वन अपॉन व्ही असं होईल बरोबर आता हेच मी साईड्स चेंज करून लिहितो देअर फोर वन अपॉन व्ही इज इक्वल टू वन अपॉन एफ प्लस वन अपॉन यू आता हे तुम्हाला स्टेप करण्यासाठी मी लिहिलंय तुम्ही डायरेक्ट तुम्हाला जर मनातल्या मनात हे व्यवस्थित करता येत असेल तर डाय डायरेक्ट करू शकताय आता किमती भरूयात वन अपॉन एफ एफची व्हॅल्यू आहे ट्वेंटी सेंटीमीटर कॉन्वेक्स असल्यामुळे हे पॉझिटिव्ह घेतलंय प्लस वन अपॉन यू यूची व्हॅल्यू आहे थर्टी परंतु साइन कन्व्हेन्शननुसार आपण ती मायनस घेतोय आता पहिल्या स्टेपमध्ये काय करा हे प्लस आणि हे मायनस यांचं उत्तर मायनस येईल कधीसुद्धा कॅल्क्युलेशन करताना डिनॉमिनेटरमध्ये मायनस साईन ठेवायचं नाही हे लक्षात ठेवा हे मायनस तुम्ही इकडं द्या प्लस मायनस मायनस होईल आता हे वन अपॉन ट्वेंटी मायनस वन अपॉइंट थर्टी झाले आता याचा छेद समान करायचा आहे छेद समान करताना तुम्ही छेदाचा लसावी म्हणजे वीस आणि तीस या दोघांच्याही पाड्यातली संख्या कोणती आहे ते बघा साठ वीस आणि तीसच्या पाड्यातली संख्या आहे साठ हे साठ इथं येण्यासाठी इथं कितीनं गुणावं लागेल वीस त्रिक साठ म्हणजे इथं तीन न गुणावं लागेल आणि इथं तीस दोन्ही साठ म्हणून इथं दोन न गुणावं लागेल म्हणून इथं येईल तीन इथं येईल दोन थ्री मायनस टू अप सिक्स्टी आणि इज इक्वल टू वन अपॉइंट सिक्स्टी ज्यांना ह्या पद्धतीनं जमत नाही त्यांनी डायरेक्ट तिरकस गुणाकार पद्धत वापरायची तीस एक्के तीस मायनस वीस एक्के वीस आणि कसं असतं खाली छेदा छेदांचा गुणाकार पहिल्याच्या अंशाला दुसऱ्याच्या छेदानं गुणायचं मधलं चिन्ह द्यायचं आणि दुसऱ्याच्या अंशाला पहिल्याच्या छेदानं गुणायचं याला म्हणायचं हे क्रॉस मल्टिप्लिकेशन आहे डिनॉ डिनॉमिनेटरमध्ये काय लिहायचं छेदा छेदांचा गुणाकार म्हणजे वीस गुणिले तीस बरोबर सहाशे आणि तीस वजा वीस बरोबर दहा छेद सहाशे झिरो झिरो कॅन्सल झाले पुन्हा तेवढं चालू वन अपॉइन सिक्स्टी सेंटीमीटर ओके आता ही व्हॅल्यू आहे वन अपॉन व्ही ची हे लक्षात ठेवा की वन अपॉन व्हीची व्हॅल्यू झाली वन अपॉन व्ही इज इक्वल टू वन अपॉन सिक्स्टी सेंटीमीटर हे आपण काय करूयात इनव्हर्ट एंडो करूयात दोन्हीचं उलट करून घेऊयात देअर फोर व्ही इज इक्वल टू सिक्स्टी सेंटीमीटर आता ह्या व्हीचं साईन काय आहे पॉझिटिव्ह व्ही इज पॉझिटिव्ह जर व्ही पॉझिटिव्ह असेल तर त्याचा अर्थ ऑप्टिकल सेंटरच्या उजव्या बाजूला आहे बरोबर म्हणजे इमेज इज फॉर्मड ऑन द राईट हँड साइड ऑफ द लेन्स द इमेज विल बी फॉर्म सिक्स्टी सेंटीमीटर फ्रॉम द ऑन द अदर साइड ऑफ द लेन्स विथ रिस्पेक्ट टू द ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट इकडे आहे लेफ्टला तर इमेज राईटला तयार होईल इट इज अ रियल इमेज आता हे रिअल कशावरून नेचर सांगताना काय म्हटलं रिअल इमेज रियल कशावरून तर जी इमेज ह्या लेन्सच्या पलीकडे मिळते ती रिअल इमेज असते ही आपण आता सहा केसेस बघितलेल्या होत्या त्या सहा केसेस केसेसमध्ये आपण काय काय शिकलो जर जे आपण पाच केसेस त्यातल्या अशा बघितल्या होत्या की इमेज ही लेन्सच्या पलीकडच्या बाजूला मिळाली आणि ती रिअल इमेज मिळाली होती कारण रेज ॲक्च्युअल इंटरसेक्ट झाल्यामुळे ती इमेज तयार होत असते आणि जेव्हा रेज माग एक्सटेंड करतो तेव्हा एक्सटेंडेड रेजन मिळालेली इमेज ही व्हर्च्युअल असते व्हर्च्युअल इमेज ऑब्जेक्टच्याच साईडला मिळत असते ही अपोजिट साईडला मिळाली म्हणून ही रियल इमेज आहे हे, हे लक्षात ठेवा ठीक आहे आता याचा उरलेला पार्ट पण आपल्याला बघायचं आहे हाईट कॅल्क्युलेट करायची आणि मॅग्निफिकेशन कॅल्क्युलेट करायचं आहे आपण हाईटसाठी कोणता फॉर्म्युला बघणार आहे बघा आपण मॅग्निफिकेशनचा एक फॉर्म्युला बघितला होता मॅग्निफिकेशन ऑफ लेन्स इज इक्वल टू एच टू अपॉन एच वन आणि वेळी मॅग्निफिकेशनचा दुसरा फॉर्म्युला पण बघितला होता व्ही अपॉन यू मग ह्या दोन फॉर्म्युल्यावरून आपण डायरेक्टली असं लिहू शकतो एच टू अपॉन एच वन इज इक्वल टू व्ही अपॉन यू आता इथं आपण व्हॅल्यूज पुट करूयात बरं इथं थोडी प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे हे तुम्ही करेक्ट करून घ्या हे इज इक्वल टू इथं समोर पाहिजे होतं इथं गेलेलं दिसतंय मी हे व्यवस्थित लिहितो इथं तुम्ही ह्या पद्धतीनं तुमच्या वहीत दुरुस्त करून घ्या हे बघा एच टू एच एच टूची व्हॅल्यू आपल्याला काढायची एच टू तर हे चौक्यात एच टू अपॉन एच वन एच वनची व्हॅल्यू किती त्यांनी दिलेली आहे टू सेंटीमीटर इज इक्वल टू व्ही अपॉन यू व्हीची व्हॅल्यू आपण आत्ताच कॅल्क्युलेट केली सिक्स्टी आणि यूची व्हॅल्यू त्यांनी दिलेली होती मायनस थर्टी आता काय उत्तर येईल बघा एच टू अपॉन टू सेंटीमीटर इज इक्वल टू सिक्स्टी अपॉन मायनस थर्टीचा आन्सर येईल मायनस टू Therefore, h2 is equal to इक्वल 2 मायनस टू इंटू टू सेंटीमीटर देअर फोर एच टू इज इक्वल टू या एवढ्या भागात फक्त थोडंसं इथं प्रिंटिंग मिस्टेक झालेली होती ती करेक्ट करून घ्या आता इथं हाईट ऑफ इमेज मायनस फोर सेंटीमीटर आहे याचा अर्थ काय तर हे बघा आपल्या ह्या एक्झाम्पलमध्ये इमेज जी तयार झाली ती प्रिन्सिपल ॲक्सिसच्या खाली तयार झालेली आहे एच वन टू सेंटीमीटर आणि एच टू आहे फोर सेंटीमीटर पण ते मायनस साईन कशामुळे आले तर प्रिन्सिपल ॲक्सिसच्या खाली हे तयार झालेले आहे इमेज म्हणजे ही इमेज कसली झाली इनव्हर्टेड झाली बरोबर एच टू इज निगेटिव्ह धिस शोज दॅट द इमेज इज इनव्हर्टेड आता आपल्याला मॅग्निफिकेशन पण काढायचं त्याचा फॉर्म्युला आहे एम इज इक्वल टू एच टू अपॉन एच वन आता इमेजची तुलना ऑब्जेक्टशी करायची असते मॅग्निफिकेशन काढताना त्यामुळं इमेजची हाईट न्युमरेटरमध्ये आणि ऑब्जेक्टची हाईट डिनॉमिनेटरमध्ये असते एच टू अपॉन एच वन व्हॅल्यू पुट करूया एच टूची व्हॅल्यू मायनस फोर सेंटीमीटर आपण एच वनची व्हॅल्यू टू सेंटीमीटर आता काय होईल मायनस साईन तसंच राहील आणि फोर अपॉन टू टू हे सेंटीमीटर लिहायचं का हो इथं नाही हे सुद्धा कॅन्सल होणार आहे मॅग्निफिकेशन हे फक्त एक संख्या असते त्याला युनिट नसतं तर मॅग्निफिकेशनची व्हॅल्यू आहे मायनस टू त्या मॅग्निफिकेशनच्या व्हॅल्यूवरून काय काय आपण तर्क सांगू शकतो बघा जेव्हा मॅग्निफिकेशन निगेटिव्ह असतं तेव्हा इमेज इन्व्हर्टेड असते आणि जेव्हा ही व्हॅल्यू वनपेक्षा मोठी असते ही संख्या एकपेक्षा मोठी आहे तेव्हा असं समजायचं की इमेज इज एन लार्ज्ड बरोबर तर त्यांनी आपल्याला त्याबद्दल काही विचारलेलं नाही त्यामुळं उत्तरात आपण लिहिणार नाही परंतु जेव्हा आपल्याला विचारतील की इमेजबद्दल आपण काय काय सांगू शकतो तर त्या सगळ्या गोष्टी सांगायच्या इमेज रियल आहे इन्व्हर्टेड आहे आणि एनलार्जड आहे किती पटीनं मोठी दिसते हे दोन पटीनं म्हणजे ऑब्जेक्टच्या दुप्पट इमेज आहे असा याचा अर्थ होतो ओके